Hello friends, my name is Rohan Sridhar Kedigan and I will be teaching architectural aptitude. So welcome to our Rotary family, and you are new students to architecture, so we will be starting our lecture with some introduction part. I will be uploading a lecture which will be giving a better idea to you all, like what exam is, how the papers are set, what marks each question possesses, and all these questions will be cleared in your video. Okay, lecture here. सगळ्या गोष्टी इथे क्लिअर असणं खूप बेटर आहे, कारण तुम्ही आर्किटेक्चर चूज केलेलं आहे, काहीतरी विचार करून चूज केलेला आहे. आपल्या इथे खूप उत्तम निकाल मुलांनी दिलेला आहे, खूप चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा आपली मुलं जवळ गेलेली आहेत. या वर्षाचा निकाल सुद्धा खूप छान लागणार आहे आणि 100% तुम्ही सुद्धा खूप चांगला निकाल देणार आहे आमच्यासाठी, हे आम्हाला माहिती आहे. सो आजपासून जे आपण सुरू करणार आहे, लक्षात घ्या, लेक्चर्स टाकले असतील, अपलोड केले असतील, तुम्ही प्रॉपरली प्लीज ते लेक्चर बघत चला. कधी मी स्वतः इथे शिकवताना तुम्हाला दिसेल, कधीतरी स्लाइड शो टाईप लेक्चर असतील. कारण कसे आर्किटेक्चरचा सिलेबस तुम्ही बघितला तर खूप वास्ट आहे, जनरल नॉलेज म्हटलं तर प्रचंड वास्ट आहे, कारण की ते वाचून संपणार नाहीये. लक्षात घ्या, जसं जीके तुम्ही आतापर्यंत शिकत होता की हू इज प्राइम मिनिस्टर ऑफ दिस दॅट, तसं आर्किटेक्चर रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल जर मी सांगायचं म्हटलं तर एखाद्या गोष्ट ताजमहल, हे सर्वांना आपल्याला माहितीच आहे, पण ताजमहल बद्दल काय प्रश्न विचारू शकतात, तर त्याची एक उत्सुकता असणार आहे. म्हणजेच एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो की ताजमहल कुठल्या मटेरियल पासून बनलेला आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. असं कोणी विचारत नाही की शाळा कोणी बांधला तो ताजमहल, हे सगळ्यांना माहिती आहे तो ताजमहल कोणी बांधलेला आहे. असे क्वेश्चन आपल्या फील्ड मध्ये विचारले जात नाहीत. आपल्याला ते डीप स्टडी मध्ये जायचं की तो शेप कुठला आहे, वरचा जो ताजमहलचा डोम दिसतो तो आर्किटेक्चरल शेप कुठला आहे, कुठल्या कंट्री मधून तो आलेला आहे, किंवा जे मटेरियल वापरलेलं आहे ते कुठलं मटेरियल आहे. ओके, सो कुतुब मिनार त्याची हाईट किती आहे, ताजमहलची हाईट किती आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि हे फक्त मी इंडिया रिलेटेड बोलतोय, आपल्याला पूर्ण जगाची माहिती शिकायची आहे. 2 वर्षात एवढे जनरल नॉलेज स्ट्रॉंग होणार आहे की आतापर्यंत जे तुम्ही मॉन्युमेंट्स बघितलेले नसतील किंवा आतापर्यंत ज्या गोष्टी कधी अभ्यास केले नसेल, ह्या 2 वर्षात तुम्हाला अभ्यास करायला मिळणार आहे. खूप इंटरेस्टिंग फील्ड निवडलेली आहे तुम्ही, खूप छान आहे. भविष्यात तुम्ही आर्किटेक्चर होणार आहात, त्यासाठी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन आताच की तुम्ही स्टडी प्रॉपरली केली पाहिजे. लक्षात घ्या, खूप चांगली फील्ड आहे, स्टडी करत राहा, त्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण टॅकल करणारच आहोत. सो या लेक्चर नंतर जे एक छोटासा व्हिडिओ अपलोड करणार आहे तो म्हणजे इंट्रोडक्शनचा आहे. त्यातून तुम्ही बघून घ्या की नक्की पेपर किती मार्काचा असतो, किती मार्काला क्वेश्चन्स असतात. PCM तिन्ही असतात, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, हे तिन्ही पार्ट आहेत. 5-5 क्वेश्चन असतात नाटासाठी, ठीक आहे. आणि आपल्याला ऍप्टिट्यूड हा मोठा पार्ट आहे, एज वेल एज ड्रॉइंग खूप मोठा पार्ट आहे, ठीक आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि जे लेक्चर्स येणार प्रॉपरली बघत चला. जसं की मी इथे एखादं गोष्ट शिकवलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेव्हा स्लाइड शोचे लेक्चर असणार आहेत, कारण आपला कंटेंटच असा आहे आर्किटेक्चरचं की इथे मी ताजमहलचं चित्र काढू शकत नाही मित्रांनो, ते तुम्हाला मला डिजिटलीच काहीतरी तुम्हाला व्हिडिओ PPT तयार करून दाखवावं लागणार आहे, किंवा कुतुब मिनार इथे मी ड्रॉ करू शकत नाही आणि त्याचं मी सांगू शकत नाही या कुतुब मिनारची हाईट किती आहे. सो तसे लेक्चर जे आहेत ते मी डिजिटली तयार केलेले आहेत तुमच्यासाठी. सो प्रॉपरली बघायचे, लक्षात घ्या. जसं की फॉर एक्झाम्पल एक स्लाइड आली तुमच्या समोर की तिथे जर मी आता इंडियन आर्किटेक्ट बद्दल बोलतोय, तर बाबा BV दोषी ह्या व्यक्तीची जेव्हा स्लाईड तुमच्या समोर येणार आहे, तिथे मी सर्व त्या माणसाची इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे. BV दोषी कोण आहेत, त्यांचा जन्म, ते कुठले आहेत, त्यांनी काय काय डिझाईन केलं, मेजरली आपल्याला जे रिलेट करायचं ते म्हणजे त्यांनी काय डिझाईन केलं, कुठलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांना कुठले कुठले अवॉर्ड मिळाले, हे सर्व गोष्टी त्या स्लाईड मध्ये असतील. लक्षात, सुरुवातीला शॉर्ट लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील की बाबा 18 मिनिटाचे आहेत, 20 मिनिटाचे आहेत, तर ते लेक्चर शॉर्ट समजू नका. त्यामध्ये इतकं मटेरियल आहे की तुम्ही नोट्स काढायला बसलात तर 1.5 ते 2 तास सुद्धा तुम्हाला कमी पडतील, एवढं त्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असणार आहे. सो ते स्लाइड जे आहेत, प्रत्येक स्लाइड ही पॉज करायची, तुमच्या नोटबुकमध्ये ती इन्फॉर्मेशन प्रॉपरली लिहायची की बाबा हा सरांनी आज आपल्याला काय शिकवलं, तर टेम्पल्स ऑफ इंडिया, डान्स स्टाईल्स ऑफ इंडिया शिकवले, किंवा आर्किटेक्ट्स ऑफ इंडिया शिकवले, आर्किटेक्ट्स ऑफ वर्ल्ड शिकवलं, पेंटर्स ऑफ इंडिया, पेंटर्स ऑफ वर्ल्ड, हे जे काही पॉईंट शिकवले जाणार आहेत, तर प्रॉपरली एक सेपरेट नोटबुक टाकायची आणि जेवढं काही कव्हर झालेलं आहे तेवढे तुम्ही नोट्स लिहून काढायचे. लक्षात घ्या, आपल्याला फोटो तर मिळणार नाहीये, पण ऍटलीस्ट आता मॉन्युमेंट बद्दल बोलायला गेलं तर ताजमहल आणि कुतुब मिनार म्हणा किंवा काही म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला तर ऑब्व्हियसली वाचल्यानंतर सुद्धा व्हिज्युअलाइज होतात, पण आर्किटेक्चरचे जे फोटो आहेत त्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहे आणि त्याची फाईल तुम्ही छानपैकी बनवून घ्या. कसं आहे, मोबाईलवरती बघताना स्क्रीनशॉट काढायचे, ते स्क्रीनशॉट आपण सिक्वेन्समध्ये अरेंज करायचे आणि प्रिंट काढून घ्यायचे. होपफुली कसं आहे की याच्याने आपल्याला एक बेटर काय होणार आहे की फायनलला आपल्याला खूप चांगलं मटेरियल अवेलेबल होणार आहे. आणि याकरता काही बुक्स सुद्धा आहेत, ते बुक्सचे फोटो सुद्धा मी अपलोड करणार आहे ग्रुपवरती. काही बुक्स तुम्ही मागवून घ्यायचे जे तुम्हाला रीड करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऍप्टिट्यूड हे मॅक्सिमम जितकं तुम्ही रीड कराल तेवढंच तुम्हाला हेल्पफुल आहे. कन्सेप्च्युअल टीचिंग मी करणारच आहे, सर्व गोष्टी मी कव्हर करणार आहे, पण लक्षात घ्या,
बुक्स मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे खूप रेलेवंट इन्फॉर्मेशन आहे, खूप डीप मध्ये आहे. आणि तुम्ही युट्यूब वरती जाणे तर कुठेही जा तुम्हाला आर्किटेक्चर ऍप्टिट्यूडचं मटेरियल कुठेही बघायला मिळणार नाहीये. कारण सर्व तज्ञ किंवा सर्व जे एक्सपर्ट आहेत त्यांचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की जितकं तुम्ही स्वतः रीड कराल तेवढंच ते महत्वाचं आहे, तेवढंच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पण आपण प्रत्येक पॉइंट डीप मध्ये कव्हर करणार आहे, पण रीडिंग इज मस्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू पीपल. सो हे समजून घेणं गरजेचं आहे. सो काही बुक्स देईन तेवढे फक्त ऑनलाईन मागवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही रिमोट एरिया मध्ये राहत असाल काही हरकत नाही आहे, आपण जे लेक्चर्स घेणार आहे तेवढ्यावरती फोकस करा. पण जेव्हा स्कूल सुरू होईल तेव्हा आपल्याला बुक्सची गरज नक्कीच लागणार आहे. सो आपण ही जी काही राईड आजपासून सुरू करतोय एन्जॉय करायची आहे. बिंदास अगदी काही अडले ते विचारा, तुम्ही पर्सनली विचारा. जर ग्रुप वरती वाटत नसेल बिंदास विचारा, सर मला याच्याबद्दल माहिती द्या मी काय करू. काहीही असेल कुठलेही प्रश्न शंका सगळ्या सोडवून घ्यायच्या आहेत. लक्षात द्या 2 वर्ष आपल्याला सोबत राहायचं आहे तरच आपण छान निकाल देऊ शकतो. आणि आतापर्यंत ह्या गोष्टी आपण चालवत आणलेल्या आहेत. सो होपफुली ही जर्नी तुम्हाला आवडेल आणि या फील्डमध्ये तुम्ही खूप गोष्टी शिकणार आहात आणि एन्जॉय पण करणार आहात. ठीक आहे, चला सुरुवात करूया. So obviously this is a video for aspirants going for architecture course. Okay, so there are basically 2 exams, NATA and JEE BR, so that the aspirants can go for the BRH course, that is Bachelor of Architecture, in future to become an architect. Okay, so first of all we'll go through NATA, that is National Aptitude Test in Architecture, conducted by Council of Architecture. This is the highlight of NATA exam pattern 2020, which is a new pattern, change pattern. So maximum marks allotted are 200. Duration has been increased by 15 minutes. Previously it was 3 hours. Now it is 3.5. There are 2 sections. One is drawing and second is aptitude section. Marking scheme is 1.5 marks will be allotted and drawing marking scheme is different. There is no negative marking in this examination. So students can attempt each and every question over here. Okay. So the maximum marks are obviously 200 marks. Part A will be 125 marks. Part B will be 75 marks. And the duration is 3 hours and 15 minutes. First 135 minutes for part A and last 45 minutes for part B. Okay, so total number of questions are also reduced this year, which are 53 from 62 questions. Okay, there is no negative marking, I again repeat, so that students can attempt every question in this. Qualifying marks depend every year, they change, but minimum 25 marks are required in drawing portion as well as 25% mark are required in MCQ portion. So there are 3 total questions in drawing, 2 questions of 35 marks and 1 question of 55 marks, which makes the total 125 marks. It will be an offline test based on paper and pencil. Okay, so it will be allotted 135 minutes. Then there will be a 15 minutes break. Then you will be going for PCM, that is physics, chemistry and mathematics section. The questions are 15. Every question is allotted 1.5 marks. That is total 22.5 marks. This will be an online test continued by general aptitude. There will be 35 questions each of 1.5 marks, which will be 52.5 marks total. So the total marks from part A and part B will be 200 marks. There will be total 53 questions and the time will be 3 hours and 15 minutes. So the syllabus for physics and chemistry can be seen over here, such as physics has electrostatic, current electricity, electromagnetic induction, wave optics, ray optics, dual nature of radiation and matter, atom, nuclei. Chemistry has some basic concept of chemistry, structure of atom, chemical bonding, molecular state, states of matter, gases and liquids, chemical thermodynamics, equilibrium, organic chemistry and so on. The syllabus for mathematics is algebra, logarithm, matrices, trigonometry, coordinate geometry, three-dimensional coordinate geometry, theory of calculus, application of calculus, permutation and combination, and statistic and probability. Now, the NATA 2020 syllabus for general aptitude will be sets and relations, mathematical reasoning and objects. Objects comprise mostly of analyzing 3D objects, getting the number of surfaces, counting number of surfaces, visualizing the object, the top view, bottom view, learning more about architecture in deep, such as construction of building, construction of urban buildings, rural building, landscapes, who has designed it, like who was the architect behind the monument design, the monuments of India, abroad, everything compromises in this. The syllabus for aptitude is like more focused on general aptitude in architecture, not the general aptitude which we study regularly. Okay, so this is the clear most point that students should understand, that general aptitude is completely based on the architecture perspective. Okay, then the syllabus for drawing mostly comprise of views, like you will be drawing some urban scape, landscape,
1 point perspective, 2 point perspective. Mostly it's all about understanding the geometrical structures and shapes, okay? Abstract shapes like 2D, 3D, like subtraction, rotation, surfaces, volume, all these things which most of you might have learned in your elementary examinations, okay? Then we'll be moving towards BArch course details. So BArch mostly comprise of three sections, that are drawing, mathematics and aptitude. Duration of exam will be 3 hours. Number of questions are 77 questions, in which 25 questions for mathematics, 50 questions for aptitude and 2 questions for drawing. Mostly BArch has more focus on aptitude, compromising of a lot of questions, that is 50 questions on aptitude itself. Okay, so this is very different from NATA examination. Now the total marks here are changed this year as well. The total marks will be allotted are 400 marks. The language of paper will be multiple language like English, Hindi, Gujarati, like aspirants from different areas can attempt to read the questions likewise. Then coming to the marking scheme, like pattern, like there are 3 hours for this examination, questions are allotted, but the main difference between like NATA and BArch is like BArch examination or JEE paper 2 has negative marking. You will get 4 marks for correct answer and minus 1 for a wrong answer. So attempting questions in BArch is like very tricky. You have to go for perfection. If you know the answer, then only attempt it. In NATA, like if you don't even know some of the questions or answers, like you can attempt them because there is no negative marking over there. But in BArch, you have negative marking. The syllabus for mathematics is much more than the syllabus for mathematics in NATA, because mostly JEE paper 2 goes with like JEE mains, okay? So you have to go through every chapter. So this is the syllabus for mathematics: sets, relation, function, complex number, quadratic equation, matrices, determinant, permutation and combination, mathematical induction, binomial theorem, sequence and series, limit, continuity, differentiability, integral calculus, differential equations, coordinate geometry, three-dimensional geometry, vector algebra, statistics and probability, trigonometry, and finally mathematical reasoning. So mostly this is like whole syllabus for mathematics which students go through the mains examination. So next we'll be going through the aptitude chapters. Like aptitude chapters for BArch and NATA are mostly similar. They're mostly similar, like 2D objects, 3D object, analyzing visually, counting of surfaces, counting of edges, view, top view, bottom view, and all these things, as well as the architectural aptitude. But like NATA mostly focuses on general knowledge questions rather than view questions, okay, like 3D, 2D views. But in BArch, you will find mostly the questions which are based on surface, okay? So this is the basic difference that is seen in the questions, okay? The second part which you will be drawing is like very much similar, 1 point perspective, 2 point perspective, visualization, landscape, urban scape. So I hope the video was helpful to give a better view of courses that our school offers in architecture, and feel free to ask any doubt regarding NATA or BArch. We are here for you. Stay safe and start learning. Thank you.